नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या आवडती यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये भूगोलावर आधारित पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे महत्त्वाचे प्रश्न आहेत या पंचवीस प्रश्नापैकी कमीत कमी, कमी तुम्ही वीस प्रश्नांचे उत्तर द्यायला पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जो आहे भूगोलावर आधारित तो तिसरा व्हिडिओ आहे हे लक्षात ठेवा आणि जर आदोगरचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता चला तर चला तर मग सुरू करूयात बघा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे ओंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन ए दिलाय आहे लातूर बी दिलाय आहे बीड सी दिलाय आहे हिंगोली आणि डी दिलाय आहे वाशिम तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी हिंगोली जिल्ह्यात आहे ओंढा नागनाथ देवस्थान हिंगोली जिल्ह्यात आहे बघा दुसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे प्रश्न काय दिला आहे कोकणात कोणती वने आढळतात तर ऑप्शन ए दिलाय पानझडी बी दिला आहे उष्णकटिबंधीय सदाहरित सी दिलाय काटेरी आणि डी दिला आहे मोसमी तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी उष्णकटिबंधीय सदाहरित कोकणात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात बघा तिसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे आता हा जो प्रश्न आहे तो वारंवार विचारला जातो विद्यामित्रांनो मित्रांनो तर बघा ऑप्शन काय दिलेला आहे रूपांतरित बी दिलेला आहे ग्रेनाईट सी दिलेला आहे जांभा आणि डी दिलेला आहे बेसाल्ट तर याचं उत्तर आहे विद्यामित्रांनो मित्रांनो ऑप्शन डी बेसाल्ट बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे महाराष्ट्रातील पठार मी लक्षात ठेवा ऑप्शन डी बेसाल्ट तर बघा चौथा प्रश्न महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा सांगायचा आहे ऑप्शन ए दिला आहे वर्धा बी दिलेला आहे गडचिरोली सी आहे नागपूर आणि डी दिला आहे यवतमाळ तर ऑप्शन जो बी दिसतो आहे गडचिरोली हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा आहे आणि महाराष्ट्राचा हा पूर्वेकडील जिल्हा आहे अतिपूर्वेकडील जिल्हा आहे लक्षात घ्या गडचिरोली बघा पुढचा प्रश्न रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन ए दिलाय अमरावती बी दिला आहे नागपूर सी दिलाय वर्धा आणि डी दिलाय गोंदिया तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर जिल्ह्यात आहे रामटेक हे धार्मिक स्थळ नागपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जर यश मिळवायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं गरजेचं कर आहे तरच विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही यश मिळवू शकता तुम्ही कितीही अभ्यास करा का याचा काही उपयोग होणार नाही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व केली नाही तर विद्यार्थी मित्रांनो आणि बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम काय असतो विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज जरी सॉल्व्ह केली तर त्यातले जे काही प्रश्न आढलेले आहेत तर त्याला ते त्याचे स्पष्टीकरण केलेले तुम्हाला काहीच मटेरियल मिळत नाही मग त्यासाठी त्याचा विचार करूनच आपण विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे तुम्हाला दहा टेस्ट सिरीज देणार आहे दहा टेस्ट देणार आहे एका बेस्ट चे चे टेस्ट सिरीजच्या पॅकेजमध्ये आणि प्रत्येक टेस्टचे विश्लेषणासह स्पष्टीकरण केलेले तुम्हाला व्हिडिओसुद्धा देणार आहे म्हणजे बघा एका टेस्टमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत ओके आणि त्यामध्ये चार घटक असणार आहेत चार घटक कोणकोणते तर सामान्यानं असेल परत मराठी व्याकरण असेल गणित असेल आणि बुद्धिमत्ता असेल असे चार घटक असतात चार घटकावर पंचवीस पंचवीस प्रश्न असतात म्हणजे चार घटकाचे झाले किती पंचवीस प्रश्नाने शंभर प्रश्न झाले म्हणजे शंभर प्रश्नाची एक प्रश्नपत्रिका असणार आहे एक टेस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्या टेस्टचे विश्लेषण असं स्पष्टीकरण केलेले एका टेस्टचे चार व्हिडिओ मग चार व्हिडिओ तुम्हाला सामान्यानं असेल मराठी व्याकरण असेल अंगणित असेल बुद्धिमत्तेचा सेपरेट सेपरेट व्हिडिओ मिळणार आहे तुम्हाला एका प्रश्नपत्रिकेवर आधारित असे तुम्हाला दहा टेस्ट आणि चाळीस व्हिडिओ मिळणार आहे हे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रामाणिकपणे टेस्ट सॉल्व केली आणि त्यानंतर ते, ते व्हिडिओ पाहिले तर शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्दीपासून कोणीही रोखू शकत नाही शंभर टक्के तुम्हाला तुमची तयारी अतिशय भारी होणार आहे नक्कीच तुम्ही वर्दीपर्यंत पोहोचणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्वप्नातील वर्दी तुम्हाला साकार होणार आहे त्यामुळे विद्यामित्रांनो वेळ वायानं घालवता लगेच ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि या समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत ही बेस्ट टेस्ट सिरीज पोहोचावी हा उद्देश एस एन अकॅडमीने ठेवलेला आहे विद्यामित्रांनो त्यामुळे आपण अगदी मापकपीमध्ये ही टेस्ट सिरीज देतो आहे फक्त शंभर रुपयेमध्ये तुम्हाला दहा टेस्ट प्लस चाळीस व्हिडिओ मिळणार आहेत त्यामुळे वेळ वायानं घालवता लगेच ही टेस्ट सिरीज जॉईन करा समोर जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो आहे शहाऐंशी सव्वीस झिरो नऊ पंचावन्न त्र्याऐंशी ब या नंबरवर तुम्ही गुगल पे किंवा फोनपेने शंभर रुपये करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवर वा तो व्हॉट्सअप नंबरच आहे त्या नंबरवर लगेच तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बेस्ट टेस्ट सिरीजला जॉईनच केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो ओके त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालवता ही संधी सोडू नका एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कोणीही हा प्रोडक्ट देणार नाही आहे आणि असं तयार कोण करतच नाही विद्यार्थी मित्रांनो कारण ह्याला खूप लेंदी प्रोसेस असते आपला उद्देश आपण ठेवलेला आहे की गरीबातील गरीब विद्यार्थ्यांना यशापर्यंत नेणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण काम करतोय विद्यार्थ मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे धन्यवाद तर बघा पुढचा प्रश्न सहावा प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर ऑप्शन ए दिला आहे एक मे एकोणीसशे साठ बी दिलेला आहे एक मे एकोणीसशे एकसष्ट सी दिलेला आहे एक मे एकोणीसशे बासष्ट डी दिलेला आहे एक मे एकोणीसशे त्रेसष्ट तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे आणि पहिले मुख्यमंत्री कोण होते हे कमेंटमध्ये सांगायचं आहे बघा सातवा प्रश्न अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते ऑप्शन ए पूर्व महाराष्ट्र बी दिला आहे उत्तर महाराष्ट्र सी दिलाय कोकण आणि डी दिला मराठवाडा तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर महाराष्ट्र अहिराणी भाषा उत्तर महाराष्ट्रात बोलली जाते ऑप्शन तुम्हाला खाली दिसत असेलच बघा उत्तर दिल्लंच आहे तर उत्तर महाराष्ट्रात अहिराणी भाषा बोलली जाते आता लक्षात घ्या जळगाव जळगाव ओके जळगाव आणि जो नाशिकचा भाग आहे मालेगाव या भागामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर बघा पुढचा प्रश्न आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते म्हणजे उत्तरेकडून दक्षिणे दक्षिणेकडे या पद्धतीनं म्हणजे बघा ऑप्शन ए दिलाय तापी बी दिलाय वैनगंगा सी दिलाय नर्मदा आणि डी दिलाय आहे कृष्णा तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी वैनगंगा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते या पद्धतीनं लक्षात घ्या बघा नववा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मित केंद्र कोणते तर ए दिलं आहे ठोसेघर बी आहे देवगड सी दिलाय खडकवासला आणि डी दिला आहे ब्राह्मण वेल तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी ब्राह्मण वेल धुळे जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा धुळे जिल्ह्यात आहे बघा आता हवा प्रश्न माळशेज घाट हा खालीपैकी कोणत्या महामार्गावर आहे ऑप्शन ए मुंबई ते नाशिक बी दिलं आहे पुणे ते सातारा सी दिलं आहे नगर ते कल्याण डी दिलं आहे कोल्हापूर ते रत्नागिरी तर ऑप्शन सी नगर ते कल्याण हे लक्षात ठेवा बघा अकरावा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर ऑप्शन ए दिला आहे सहा बी दिला आहे सात सी दिलाय आठ आणि डी दिला आहे नऊ तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी आठ जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर आठ तालुके आहेत बघा बारावा प्रश्न जांबा मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते तर ऑप्शन ए दिलाय चंद्रपूर व गडचिरोली बी दिलाय औरंगाबाद व जालना सी दिलाय रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि डी दिलाय अहमदनगर व नाशिक तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी रत्नागिरी व सिंधुदुर्ग मृदा रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये आढळते आणि जांभ्या मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते लक्षात ठेवा बघा पुढचा प्रश्न तेरावा प्रश्न प्रश्न काय दिलेला प्रताप आहे प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन ए दिला कोल्हापूर बी दिला आहे पुणे सी दिला सातारा आणि डी दिलाय अहमदनगर तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी सातारा प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यात आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ऑप्शन ए दिला आहे पहिला बी दिला आहे दुसरा सी दिला आहे तिसरा आणि डी दिला आहे चौथा तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी तिसरा महाराष्ट्र राज्याचा देशात देशा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ओके क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो बघा पंधरावा प्रश्न जावईसाठी गोंडी भाषेत कोणता शब्द आहे तर ए दिलाय उडी बी दिलाय सडे सी दिला, मुते, दिला आहे मुते आणि डी आहे पिपी तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी सडे जावईसाठी गोंडी भाषेत कोणता शब्द आहे तर सडे आहे लक्षात ठेवा तर बघा पुढचा प्रश्न गोंडी बोलीभाषेत गुडसे म्हणजे काय गोंडी बोलीभाषेत गुडसे म्हणजे काय ऑप्शन ए दिलं आहे झोपडी बी दिले देऊळ सी दिलं आहे घरटे आणि डी दिलं आहे पेपी तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए झोपडी गोंडी बोलीभाषेत गुडसेला झोपडी म्हणतात बघा सतरावा प्रश्न उत्तर व पूर्व दिशामध्ये कोणती दिशा येते म्हणजे उत्तर ही जी उत्तर दिशा आहे ओके उत्तर आणि इकडं आहे पूर्व त्याच्यामध्ये जी दिशा आहे ही कोणती येते तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर सांगतो त्याच्या अगोदर पर्याय सांगतो ऑप्शन ए दिला ईशान्य बी दिलाय अग्नेय सी दिलाय वायव्य आणि डी दिलाय नैऋत्य तर उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य येते ऑप्शन ए बरोबर असणार आहे बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ऑप्शन ए दिलाय सिंधुदुर्ग बी आहे भंडारा सी आहे नागपूर आणि आहे गडचिरोली तर याचं उत्तर आहे विद्या मित्रांनो महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग ऑप्शन ए सिंधुदुर्ग आहे आता बघा याच पद्धतीचा प्रश्न पुढचा एकोणीस नंबरचा महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील म्हणजे या साईडचा इकडचा अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन ए दिला नंदुरबार बी दिला आहे रत्नागिरी सी दिला आहे नाशिक आणि दिलाय नागपूर तर याचं उत्तर नंदूर बार. ए, आहे बार ऑप्शन ए बरोबर असणार आहे तर बघा पुढचा प्रश्न एको वीस नंबरचा आता एकोणीस नंबरचा पाहिला आहे आपण महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा कोणता अतिपूर्वेकडील म्हणजे ह्या साईडचा अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन ए चंद्रपूर बी दिला आहे नांदेड सी दिला आहे गडचिरोली आणि डी आहे कोल्हापूर तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी गडचिरोली आणि विद्यार्थी मित्रांनो आपण बेस्ट टेस्ट सिरीज सुरू केलेलं आहे बेस्ट टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दहा टेस्ट प्लस चाळीस व्हिडिओ दिले जातात या दहा टेस्ट आणि चाळीस व्हिडिओचे तुम्हाला खूपच फायदा होणार आहे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी तर याची माफक फी आहे फक्त शंभर रुपयेमध्ये तुम्हाला दहा टेस्ट चाळीस व्हिडिओ दिले जाणार आहेत तर बघा लगेच बुक करा आणि बुक करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता किंवा संपर्क साधू शकता माहिती जाणून घेण्यासाठी बघा पुढचा प्रश्न आता विद्यार्थी मित्रांनो विसावा प्रश्न बघितला आपण अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे तर अतिपूर्वेकडील जिल्हा बघायला तुम्ही गडचिरोली ओके आता मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे की अतिपश्चिमेकडील जिल्हा कोणता अति महाराष्ट्रातील अतिपश्चिमेकडील जिल्हा कोणता याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे बघा एकवीस नंबरचा प्रश्न कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे तर ऑप्शन ए दिलं आहे मुलताई बी दिलं आहे त्र्यंबकेश्वर सी दिलं आहे महाबळेश्वर आणि डी दिलाय पुणे तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी महाबळेश्वर कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वरमध्ये आहे बघा बावीस नंबरचा प्रश्न प्रश्न काय दिला आहे महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली महाराष्ट्र आदिवासी विकास मंडळाची स्थापना कधी झाली ऑप्शन ए दिला आहे एकोणीसशे सत्तर बी दिला आहे एकोणीसशे बहात्तर सी दिलाय एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि डी दिला एकोणीसशे अष्ट्याहत्तर तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे बहात्तरमध्ये महाराष्ट्र आदिवासी विकास मंडळाची स्थापना झालेली आहे तर बघा पुढचा प्रश्न तेवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे पांढरी लुचाई तर ऑप्शन ए दिला आहे कापूस बी दिलाय गहू सी दिलाय तांदूळ आणि डी दिलाय ज्वारी तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी तांदूळ पांढरी लुचाई ही तांदूळ या पिकाची प्रसिद्ध जात आहे बघा पुढचा प्रश्न चोवीस नंबरचा लोणा सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे तर ऑप्शन ए दिलाय आहे थंड बी दिलाय आहे गोड सी दिलाय खारे आणि डी दिलाय आहे दर गरम तर विद्या मित्रांनो लोणा सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे कशाच आहे खाऱ्या पाण्याचे त्यामुळे ऑप्शन सी बरोबर असणार आहे आणि कुठे आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे उल्कापातामुळं त्याची निर्मिती झालेली आहे लक्षात ठेवा बघा पुढचा प्रश्न पंचवीस नंबरचा सोपा प्रश्न आहे एकदा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए दिला आहे अहमदनगर बी दिला आहे पुणे सी दिला आहे सातारा आणि डी दिला आहे नाशिक तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो आपण मॅथ्सचे असेल किंवा बुद्धिमत्तेची म्हणजेच मॅथ्स म्हणजे आम गणित बुद्धिमत्तेची किंवा जी तुम्हा केची तुम्हाला जर सिरीज बघायची असेल ओके तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन पाहू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो याची पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ती चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला ह्याची पी डी एफ मिळून जाईल धन्यवाद